कमीत कमी 18 लिटरची गाय, जास्तीत जास्त 30 लिटरची गाय मिल्किंग करणारी, 30 लिटरची हायेस्ट मिल्किंग करणारी गाय. आता दुधावयाच्या 40 गायी आहेत आणि 20 गायी गाभण आहेत. आताच डेली मिल्किंग 400 लिटर पर डे. 400 लिटर बरं. माझ्या गोठ्यावर बहुतांश वेळा डॉक्टर फक्त गायी भरवायलाच येतो. बरोबर. आणि नफा 1 लाख रुपये पर्यंत राहतो. आता याच्यातला आपण फक्त मिल्किंगचाच नफा पकडतो, कारण आपण बहुतांशी अर्थकारण केलं तर सगळं धरत नाही, प्लस बाजू आपण धरल्या नाही पाहिजे का. तुमचं शेणखत असेल, हा दर महिन्याला येणारा पैसा नसतो, त्याच्यामुळे हा आपला प्लस असला पाहिजे. कालवडींच्यातनं होणारं उत्पन्न दर महिन्याला येणार नसतं, हा आपला प्लस असला पाहिजे. इंगवर आपल्याकडे काम झालं नाही आणि आपण नुसतं भांडवली खर्च करतो का, लाख दोन लाख रुपयाचे तिकडनं काय. आपण हे सगळं करताना आपण ब्रीडिंगवर काम केलं पाहिजे, आपल्या गोठ्यात उत्तम कालवड तयार केली पाहिजे. स्टार्टअप करायचं शेतकऱ्यांच्या मुलांसाठी जर सांगायचं म्हटलं तर हा धंदा फक्त शेतकऱ्यांचाच. बरोबर. शेतकऱ्याचीच मुलं हे करू शकतात. आणि आपण पाहतो का, पारंपरिक पद्धतीनं कितीतरी वर्षापासनं आपले आई वडील हा धंदा करतात. बरोबर. मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आल्या आपली तरुण मुलं बोलले, यमुन पालन आलं, ससे पालन आलं, ह्या सगळ्या तुमचा कडकनाथ कोंबडी आलं, हे आले आणि गेले. पण हा पूर्वजांपासनं चालत आलेला धंदा आहे, आज तगायत चालू आहे. म्हणजे याच्यात कुठेतरी दम असल्याशिवाय हा चालत नाही. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुनील मोटे, किसान ऍग्रोटेक हे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, कृषी जगतातील विविध प्रकारची व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत युट्यूबच्या माध्यमातून येत असतो. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाठीमागं पाहू शकता सरांच्या 60 गायी आहेत, एचएफ गायी आहेत आणि 20 एक छोट्या कालवडीत, असं 80 गायांचा गोटा आहे. सविस्तर मित्रांनो आपण या गोट्याविषयी माहिती घेणार आहोत. हा गोटा सुरुवात कधी केला, विशेष म्हणजे हा मुक्त संचार गोटा आहे. याचे या मुक्त संचार गोट्याचे फायदे काय, आपण सविस्तर माहिती मित्रांनो सरांकडून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर मित्रांनो घेऊन येत जाईन. मित्रांनो, आपण जास्त न वेळ घेता सरांशी बोलूया. नमस्कार सर. नमस्कार सर. तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा. माझं नाव संपत देवराम वाळुंज, मुक्काम पोस्ट देवी भैरे, तालुका पारनेर. बर सर, मला सांगा ज्यावेळेस तुम्ही एचएफ गायी पालनाला सुरुवात केली होती, कधीची गोष्ट आहे, कधी चालू केलं होतं, किती वर्षाचा तुम्हाला याच्यामध्ये अनुभव आहे? 2014 साली मी गोठ्याची सुरुवात केली. बर. सुरुवातीला मी मोरा म्हैस याचा प्रयोग केला. मोरा म्हैस म्हणजे कधीची गोष्ट आहे? 2014 ज्यावेळेस गोठा चालू केला त्यावेळेस मोरा म्हशीने चालू केला. इथंच गोठा होता. पण त्याच्यातल्या अडचणी थोड्याशा ज्या जाणवल्या, त्याच्यानंतर मी थोड्या थोड्या प्रमाणात शिफ्ट होत गेलो. तर 2017 म्हणजे 2-3 वर्ष तो चालवला. 2017 टोटल इकडे कन्वर्ट झालं. 2017 तर आज तक आहेत 3 वर्ष. तुम्ही मोरा म्हशीवर मोरा म्हशी होत्या त्यावेळेस? म्हशी पण 60 होत्या. बरोबर. 60 म्हशी होत्या. म्हणजे हरियाणाहून आणल्या होत्या का लोकलच्याच होत्या? नाही, हरियाणा गुजरात, गुजरातमध्ये काही त्याच्यात जाफर होत्या, हरियाणामधून मुलं आणल्या होत्या, काही आपल्या इथे लोकल मार्केट घोडेगावला काही खरेदी केल्या होत्या, अशा पद्धतीने ती सुरुवात केली होती. सर, तुम्हाला मोरा म्हशीमध्ये साधारणतः 3 वर्षाचा अनुभव आहे आणि याच्यामध्ये 5 वर्ष झालं काम करत आहे. दोन्ही पैकी तुम्हाला म्हणजे फरक कशामध्ये वाटलं, चांगलं कोणतं वाटलं? आता चांगल्याचा प्रश्न जर झाला तर प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार त्याला तो धंदा कोणता सुटेबल होईल, म्हणजे ज्या त्या वातावरणा म्हणण्यापेक्षा प्रत्येकाची कॅपॅसिटी किंवा करण्याची परिस्थिती, विचार करण्याची टेंडन्सी म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू. आता माझं जर उदाहरण घेतलं तर मी सर्व्हिस करत असल्यामुळे मी टोटल मजुरांच्यावर काम करून घेतो आणि मुरा मशीनच्या माध्यमातून काय झालं, समजा म्हैस हिटवर जर आली तर हिटवर आल्यानंतर ही लोक असतात, आपण समजा दिवसभर इथे नसलो, म्हैस हिटवर आल्यानंतर मग ती म्हैस जर लावायची म्हटलं तर मग तिला सोडायचंय, एक वळू असतो तिच्याकडे न्यायचंय, या लोकांचं एक एक तासभराचं काम वाढतं. दोन म्हशी हिटवर असेल तर 2 तासाचं काम वाढते आणि मग कुठलाही मनुष्य थोडा कामाचं दिरंगाई करायची म्हटलं, मालक नाही आहे तर मग तो ती सांगणारच नाही आपल्याला. बरोबर. आणि तो प्रॉब्लेम माझ्यात. आता जो मग शेतकरी
घरी पाळेल त्याला हा प्रॉब्लेम येणार नाही, घरी सगळं काम करेल त्याला हा प्रॉब्लेम नाही, त्याच्या दृष्टीने त्याची ही अडचण नसणार. हा पहिला प्रॉब्लेम माझा तो झाला का म्हशीचा भाकड काळ वाढत गेला ह्या न सांगितल्यामुळं. आणि दुसरी गोष्ट म्हशीचा दूध देण्याची पिरियड हा कमी होता आणि मग भाकड काळ वाढला. दूध हा भाकड काळ दोन पद्धतीनं मग वाढत गेला, एक तर नैसर्गिकरित्या म्हशीचा भाकड काळ जास्त असतो आणि मॅनेजमेंटमध्ये मी त्याच्यात कमी असल्यामुळं माझ्याकडनं काही भाकड काळ म्हशींचा वाढत गेला, एक माज सुटला दुसरा माज सुटला. मग हा भाकड काळच जर वाढत गेला तर कुठल्या पद्धती तो धंदा परवडणारा नव्हता. आणि त्याच्यावर मग याच्यामध्ये काम करताना गाई हिटवर असेल तर यांना काय होतं, फक्त एक फोन करायचा डॉक्टरांना आणि ते सहज करू शकतात. आणि त्याच्यामुळं मग मी थोड्या थोड्या पद्धतीने टर्न होत गेलो. तो माझा बेसिक मोठा तोटा मुरामध्ये किंवा म्हशीच्या गोठ्यामध्ये होत होता. बरोबर सर, आता तुम्ही ज्यावेळेस 2017 गाय पालनाकडे वळलात, किती गायीपासून साधारणतः तुम्ही सुरुवात केली होती? तर सुरुवातीलाच मी 20 गायी घेतल्या होत्या. बरोबर, म्हणजे जसा मशीनचा लॉट कमी करत गेलो तर माझं ती टार्गेटच होतं, जेवढ्या मशी आपल्याकडे साठीक होत्या तेवढ्याच पद्धतीनं गायीमध्ये आपण जायचंय. त्याचा पण कारण असं का आता प्रत्येक जणांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात करावं का हा एक प्रश्न शेतकऱ्यांच्या मुलांपुढे उभा राहतो. बरोबर, तर प्रत्येकाची परिस्थितीची ती हा धंदा प्रत्येकाच्या वाईज वेगळा आहे. आता माझ्या परिस्थितीचा विचार केला तर मी ज्यावेळेस 10 गायी ठेवल्या किंवा 10 म्हशी सुरुवातीला ठेवल्या होत्या त्यावेळेस मजुरांकडून करून घ्यायचं म्हटल्यानंतर एक मजूर त्या 10 म्हशींच्या पाठीमागे आपल्याला परवडेबल असतो आणि एक मजूर या ठिकाणी राहायला म्हणजे तयार होत नसं. मग दुसरा त्याला जोडी पाहिजे, मग जोडी पाहिजे म्हटल्यानंतर त्याच्या जोडीचं काम पण तयार झालं पाहिजे. मग ऑफकोर्स आपल्याला 20 म्हशी, म्हणून मग परत गायांच्यात करताना आपण दोन लोकांचं काम या ठिकाणी उपलब्ध होईल अशा पद्धतीने आपण 20 मधनं स्टार्ट केली आणि त्या पद्धतीने चालू केलं. तरी आता सर 60 गायी आहेत, दुधावर किती आहेत आणि भाकड किती आहेत आणि डेली तुमचं सध्याचं मिल्किंग किती आहे? आता दुधावर याच्या 40 गायी आहेत आणि 20 गायी गाभण आहेत. आणि प्रॉब्लेमॅटिक गायी म्हटलं ना, समजा का आपण लावायला उशीर झालाय, आता आठवली, 3 महिन्यापेक्षा जास्त काळ आठवलं, अशा 1-2 गायी आहेत फक्त याच्यात. म्हणजे जवळजवळ बाकीच्या 40 गायी तुमच्या दुधावर आहेत, त्याच्यातल्या पण काही गाभण आहेत आणि 20 गायी पूर्णपणे आता म्हणजे प्रेग्नन्सीच्या तयारीमध्येच आहे. बरोबर, तरी मग डेली मिल्किंग आता सध्याची? आताचं डेली मिल्किंग 400 लिटर पर डे. 400 लिटर. बरं, सध्या सर 3-5-8-5 तुम्हाला काय रेट बसतो? 3-5-8-5 तसा बेसिक रेट आपल्याकडे 35 रुपये आहे, पण मला 36-37 रुपये हा रेट पडतो. बरोबर, 36-37 कुण्या संघाला दूध जाते? आपलाच ब्रिटानियाचा प्लांट माझा स्वतःचाच आहे. बरोबर, म्हणजे तुम्ही डेअरी? हा, डेअरी घेतलेली आहे तिथेच होतं. सर तुम्हाला अजून एक विचारायचं आहे, आता 60 गायी ह्याच्या ह्या 60 गायांना तुमच्याकडे लेबर किती? लेबर याच्यात 4 लेबर आहेत. आता 4 लेबर 60 गायी हँडल करू शकतो. प्लस मित्रांनो 20 कालवडी सुद्धा आहेत सरांच्या, 4 लेबर हँडल करू शकतो. तरी सर काय सांगाल तुम्ही एचएफ गायी पालना संदर्भात, कशामध्ये म्हणजे ह्याच्यात मध्ये परवडते का नाही? जर आपण स्टार्टअप केलो, समजा 1-2 गायी किंवा 4 गायीपासून सुरुवात केली, जे काय आमचे तरुण उद्योजक असतील जे काय स्टार्टअप करायचं म्हणत असतील त्यांच्यासाठी काय सांगाल, म्हणजे याच्यात परवडते का नाही? तुम्ही एवढं म्हणजे मशीनवर जवळपास 3-5-8 वर्ष तुम्ही दूधधंद्यात आहेत, काय सांगाल? आता स्टार्टअप करायचं शेतकऱ्यांच्या मुलांसाठी जर सांगायचं म्हटलं तर हा धंदा फक्त शेतकऱ्यांचाच आहे. बरोबर, शेतकऱ्याचीच मुलं हे करू शकतात. आणि आपण पाहतो का पारंपरिक पद्धतीनं कितीतरी वर्षापासनं आपले आई वडील हा धंदा करतात. बरोबर, मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आल्या आपले तरुण मुलं बोलले, हिमून पालन आलं, ससे पालन आलं, ह्या सगळ्या तुमचा कडकनाथ कोंबडी आलं, हे आले आणि गेले, पण हा पूर्वजांपासनं चालत आलेला धंदा आहे, आज तगायत चालू आहे. म्हणजे याच्यात कुठेतरी दम असल्याशिवाय हा चालत नाही. या धंद्यामध्ये तुम्हाला कुठले मोठे उद्योगपती दिसणार नाही. मग याच्यात फार प्रॉफिट आहे असं जर म्हटलं असतं तर
रिलायन्स सारखा उद्योग याच्यात पडला असता, टाटा सारखा उद्योग पडला असता का पडत नाही ते याच्यामध्ये जर खूप पैसा असेल? मित्रांनो, याच्यात पैसा आहे, पण आपण अवास्तव अपेक्षा करण्यात अजिबात मजेल. हा धंदा त्यांच्यासाठीच आहे ज्यांच्या शेतातलं स्वतःचं खाद्य आहे आणि ज्यांची स्वतः कष्ट करण्याची तयारी आहे. आता माझ्यासारखा माणूस पण शेतातलं खाद्य पण मजूर, चार मजूर लावतो. बरोबर. चार मजूर लावताना माझं पेमेंट मी सगळं तिकडे घातलं तरी मी एकटा तिकडे सर्व्हिस करेल, चार मजुरांचं काम मी एकटा इथं करू शकत नाही, म्हणून मी थोडं मोठ्या प्रमाणात करू शकतो. पण या धंद्यात जर शेतकऱ्यांच्या मुलांनी पडायचं असेल तर स्वतः कष्ट करण्याची तयारी आणि स्वतःच्या शेतीतले खात विकत चारा घेऊन हा धंदा परवडणार नाही. बरोबर. सर, थोडं आपण चारा मॅनेजमेंटकडे वळूयात. चाऱ्याचं नियोजन कसं आहे? म्हणजे आता तुमच्याकडे 60 गाय आहेत, तुम्हाला क्षेत्र किती आहे टोटल? मला 14 एकर क्षेत्र आहे. बरं, त्याच्यापैकी तुम्ही 60 गायींसाठी चाऱ्यासाठी किती क्षेत्र राखीव ठेवलेलं आहे? चाऱ्यासाठी 10 एकर क्षेत्र राखीव. 10 एकर. बरं. समजा सर 10 गायी आपल्याकडे असतील तरी किती चारा सफिशियंट होईल? म्हणजे 2 एकर मध्ये 10 गायींचं सफिशियंट होऊ शकतो. हो का? बरं. चारा द्यायचं म्हणलं तर किती टाइम देता आणि एका टायमाला किती किलो चारा एका गायीला देता? चारा देण्याच्या टायमिंग दोनच आपल्या गोठ्यावर आहेत, सकाळी आणि संध्याकाळी. चारा हा मिक्स प्रमाणात दिला जातो, त्याच्यात सुका चारा असतो आणि ओला चारा असतो. सुक्या चाऱ्याचं आता आपल्या भागामध्ये जर पाहिलं तर सुक्या चाऱ्याचं प्रमाण कमी असतं आणि मग आपण कडवा काही विकत घेतो. सुका चारा गरजेचाच आहे, एक 10 किलो सुका चारा आणि ओला चारा 25 किलो, 35 किलो एका दिवसाचा चारा, म्हणजे दोन्ही टायमाचा, म्हणजे 16-17 लिटर, सॉरी 16-17 किलो एका टायमाला. हा, 16-17 किलो एका टायमाला. तरी सुक्या चाऱ्यामध्ये सर काय काय वापरतात? सुक्या चाऱ्यामध्ये कडवा आहे, कडवा, ज्वारीचा कडवा. ज्वारीचा कडवा. बरं. ते पण म्हणजे विकत आणत? हा, विकतच. बरोबर. सर, तुमची एक गाय तुमच्या गोट्यावर. मित्रांनो, ब्रीडिंगवर खूप लक्ष देणं महत्त्वाचं आहे. सर सुद्धा ब्रीडिंगवर एक चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत आणि चांगल्या क्वालिटीच्या गायी सरांच्या गोट्यावरती आहेत. सर, एक गाय तुमच्याकडे कमीत कमी कितीची आहे आणि जास्तीत जास्त कितीची आहे ते थोडं सांगा. कमीत कमी 18 लिटरची गाय. बरं. आणि जास्तीत जास्त 30 लिटरची गाय. बरोबर. म्हणजे 30 लिटरची हायेस्ट तुमच्याकडे मिल्किंग करणारी? 30 लिटरची हायेस्ट मिल्किंग करणारी गाय. आता मिल्किंगच्या बाबत जर सांगायचं म्हटलं ना तर 30 लिटरची जी गाय आहे ती पंजाबवरनं मी आणलेली होती. बरोबर. त्या लॉटमध्ये पण ज्यावेळेस आपलं मॅनेजमेंट थोडं फेल होतं ना त्यावेळेस त्याच गायी कमी कॅपॅसिटीने चालतात. पंजाबचा एक लॉट मी आणला होता त्याच्यातली, म्हणजे त्यावेळेस थोडं एक सिस्टीम ही असायची का खाद्याचा कधी टाकलं पाहिजे किंवा खुराकात काय दिलं पाहिजे. एक चुकात ना हे सुधारतो, सगळ्या गायींना एक सारखा खुराक द्यायचं 2-2 किलो, मग जिची कॅपॅसिटी कमी आहे तिला पण तेवढाच पडायचं आणि जिची कॅपॅसिटी जास्त आहे तिला पण तेवढा पडायचं. मग आता कसं होतं ते त्याच्यातनं ज्यावेळेस आपल्याला अनुभव आला का तुमच्या दुधाच्या प्रमाणात 350 ग्रॅम ते 400 ग्रॅम हा पर लिटर खुराक गेला पाहिजे, मग त्या पद्धतीने ज्यावेळेस द्यायला लागलो त्याच गायी वाढत गेल्या आणि मग त्याच्यातल्याच गायी आज 30 लिटर 25 लिटर 26 लिटर चालतात आणि आपल्या इकडल्या गायीसुद्धा 20-22-23 लिटरपर्यंत जातात. काही ज्या 18 लिटरच्या गाया आहेत आपल्याकडं या लोकल सगळ्या खरेदी केल्या असल्यामुळं दुधाच्या कॅपॅसिटीमध्ये फरक पडतो, पण त्याच्या आतली गाय आपण गोठ्यामध्ये ठेवत असत. बरोबर. मित्रांनो, वारं खूप सुटले, जरा आवाज जर कमी जास्त होत असेल त्याबद्दल माफ करा कारण वारं भयानक सुटलेलं आहे, तरी आपण मोठ्यानं बोलण्याचा प्रयत्न करतोय. तर तुम्हाला अजून एक विचारायचं आहे, हा जो मुक्त संचार गोठा आहे, मुक्त संचार गोठ्याचे फायदे आणि टोटल ह्या तुमच्या गोठ्याचं क्षेत्र किती आहे ते सांगा. आता मुक्त संचार गोठ्याचे फायदे तर भरपूर आहेत. गायांचा व्यायाम होतो, त्यांना हवं तेव्हा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होते आणि एक हेल्दी संचार करू शकतात. बरोबर. त्याचा फायदा म्हणजे का आजारपणाचं प्रमाण बहुतांशी आपल्याकडे एचएफ गायी पालनाची समस्या लोकांच्या हेच असतात की ह्या गायींना जास्त आजार आहे, पण मुक्त संचार गोठ्यामध्ये तुमचे 90% आजार कमी झालेले असतात. आता माझ्या गोठ्यावर बहुतांशी वेळा डॉक्टर फक्त गायी भरवायलाच येतो. बरोबर. आणि
मुक्त संचार असल्यामुळे त्या सगळ्या प्रजनन काळात सुद्धा तिची व्यवस्थित हालचाल झालेली असते आणि प्रजनन सुद्धा सुलभ होतं. सगळ्यात आजार कमी होणं हा मुक्त संचार गोठ्याचा फायदा आहे. नक्कीच नक्कीच. सर, ब्रीडिंगवर तुम्ही म्हणजे चांगल्या पद्धतीने काम करताय, सिमेंट कोणतं भरण्यासाठी सांगाल शेतकऱ्यांना, कोण्या सिमेंटवर जास्त काम करताय? आता सिमेंट्स भरण्याचा विषय जर आला तर आपल्याकडे EBS चांगले सिमेंट्स आहेत, डेन्मार्कचे चांगले सिमेंट्स आहेत. पण सिमेंट्स भरताना सुद्धा डेन्मार्कचं जे वासू आहे ते आकारमानाने मोठं तयार होतं. बरोबर. आणि मग तुमच्या गाईच्या शरीराचं आकारमान जर बऱ्यापैकी मोठं असेल, चारा जास्त, हा, तर तिला डेन्मार्क भरा. तुमची गाई जर कमकुवत असेल किंवा छोटी असेल तर तिला तुम्ही डेन्मार्कचं सिमेंट भरलं तर होणारं वासू त्यावेळेस तिला तकलीफ होणार आहे, त्रास होणार आहे. म्हणजे EBS आणि डेन्मार्कमध्ये ह्या पद्धतीनं तुम्ही गाईची कॅपॅसिटी पाहून ह्या चांगल्या सिमेंट्समध्ये गेलं पाहिजे. बरोबर. तरी सर, 400 लिटर दूध जात आहे तुमचं, तरी महिन्याकाठी नफा जर काढला सरासरी तर किती असेल तुमचा निव्वळ नफा? 1 लाख रुपयापर्यंत राहतो. आता याच्यातला आपण फक्त मिल्किंगचाच नफा पकडतो, कारण आपण बहुतांशी अर्थकारण केलं तर सगळं धरत नाही, प्लस बाजू आपण धरल्या नाही पाहिजे. का तुमचं शेणखत असेल हा दर महिन्याला येणारा पैसा नसतो, त्याच्यामुळे हा आपला प्लस असला पाहिजे. कालवडींच्यातनं होणारं उत्पन्न दर महिन्याला येणार नसतं, हा आपला प्लस असला पाहिजे. कारण आपल्याला इमर्जन्सी काही खर्च असतात, आज आपण गृहित धर ह्या महिन्यात झाले नाहीत, पुढच्या महिन्यात कदाचित होऊ शकतील, त्याच्यासाठीला हे इमर्जन्सी प्लस पण आपल्याला पाहिजे. आपलं डेली रुटीन आपण दुधावरच कॅल्क्युलेट केलं पाहिजे. हा सगळा खर्च बाजार जाता, आज चांगले बाजार भाव आहेत, त्याच्यामुळे 1 लाख रुपयापर्यंत महिना आपल्याला शिल्लक. बरोबर. म्हणजे सगळं तुमचं लेबर चार्ज सगळा टोटल खर्च. बरोबर. सर, तुम्ही गायांना ज्या खुराक देताय, खुराकामध्ये काय काय देता, म्हणजे गोळीपेंट असेल त्याच्याबरोबर काय काय देता? खुराकामध्ये फक्त गोळीपेंट आणि भुसा, जी कुट्टी असती ती सर्व खाल्ली जावी म्हणून फक्त त्याच्यावर शेवटी भुस्याचा वापर केला जातो. आता गोळीपेंट वापरताना जे छोटे आमचे शेतकरी बांधव आहेत ते काय विचार करतात, म्हणजे जी गोळी येते प्रत्येक कंपन्याकडे 2-3 ब्रँड आहेत आणि प्रत्येक स्टेजवर गोळीचा प्रकार वेगळा आहे. तुम्ही गाभण कालवडींसाठी वेगळी गोळी वापरली पाहिजे, गाभण गायींसाठी वेगळी गोळी वापरली पाहिजे, ज्या लवकर आता 10-20 दिवसावर जनायला आहे त्यांच्यासाठी वेगळा गोळीचा प्रकार आहे. पण जनरल काय होतं, लोक बरेचशी लोक गोळी जी दुधासाठी वापरतात ती जनरल सगळीकडे वापरली जाते, तर त्याच्यासाठी एक थोडं नियोजन केलं पाहिजे. पैसे तेवढेच जातात, फक्त आपण त्या प्रकारातली गोळी वापरली पाहिजे. आणि गोळीमध्ये सगळं असतं ना, सरकी असते, भुसा असतो, मका असता, सगळ्याचं मिश्रण असतं, त्याच्यामुळे गोळीपेक्षा जास्त काही वापरलं नाही तरी फक्त चालून जात. गोळीवर तुमचा जास्त भर आहे? गोळीवर. बाकी मका भरडा नाही, पेंड वगैरे नाही. सर, आता हे मिल्किंग ज्या गोट्यात करताय तुम्ही, हा किती बाय कितीचा गोटा आहे आणि साधारणतः याला खर्च किती आला होता त्यावेळेस? साधारणतः आता हा 80 फूट लांब आहे आणि जवळजवळ 40-45 फूट अरुंदीचा आहे. आता गोठ्याची कन्सेप्ट असते का गोठा दक्षिण उत्तर असावा, का जेणेकरून सूर्यप्रकाश त्याच्यामुळे दोन्ही वेळेस पडतो, सकाळी इकडनं ऊन येतं गोठ्यात आणि संध्याकाळी तिकडनं ऊन येतं, गोठा सुकण्याला मदत होते आणि नैसर्गिकरित्या निर्जंतुक होतो गोठा, त्याच्यामुळे गोठ्याची परिस्थिती दक्षिण उत्तर असावी हा एक परिस्थिती. आणि हा गोठा त्यावेळेस साधारणतः 5-5.5 लाख रुपयापर्यंत झाला होता. बरोबर. सर, क्षेत्र सांगितलं का तुम्ही? हा क्षेत्र, गोठ्याला मी जवळजवळ 1.5 एकर क्षेत्र गुंतवलेलं आहे, खाली कुट्टीच्या मशीन वगैरे वेगळ्या आहे, चारा स्टॉकला आहे. आणि या धंद्यातली सगळ्यात मोठी अडचण जर मोठ्या प्रमाणात करायचं असेल तुमच्याकडे स्टॉक पाहिजे, पावसाळ्याचे काही दिवस आपल्याला खूप हालाकीचे जातात. मुरघास तुम्ही तयार करता का नाही? हा मुरघास करतो, पण मुरघास म्हणावा असा तेवढ्या प्रमाणात आमच्याकडनं होत नाही, तर त्याचं कारण हा परत लेबरचा प्रॉब्लेम असतो. का मुरघास आता 2 ट्रॅक्टर जर आणले तर 1 ट्रॅक्टर दररोज खायलाच लागतोय, मग 1 ट्रॅक्टरच्याच बॅगा आपण भरू शकतो. बरोबर. अशी परिस्थिती. आणि मजूर 1-2 ट्रॅक्टरच्या वर दिवस भरात तोडू शकत नाही. बरोबर. सर, तरी चाऱ्यामध्ये तुम्ही काय काय लागवड केली शेतामध्ये? हा चाऱ्यामध्ये कडवळ आणि नेपियर. बरोबर. म्हणजे दोन आणि ऊस हे 2-3 आणि त्याच्यामध्ये कडवा.
असं म्हणजे तीन चार साऱ्याचं मिश्रण आहे. मिनरल मिक्सरचा वापर 100% केला पाहिजे, तो आपण करतोच. मिनरल मिक्सरचे अनेक फायदे आहेत. तरी काय किती ग्राम देतात सकाळी? किती? 50 ग्रॅम दोन्ही टायमाला. 50 ग्रॅम. बरोबर. तरी सर ॲव्हरेज फॅट दुधाचं जर काढलं तुमच्या किती असतो? ॲव्हरेज फॅट 3.8-8.5 जातं. बरोबर. म्हणजे चांगला आहे फॅट. हां. तर तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो. जे काय आमचे तरुण शेतकऱ्याची मुलं असतील, जे काही नवीन व्यवसाय हा करू इच्छणार आहेत, त्यांच्यासाठी शेवटचा संदेश काय द्याल? शेतकऱ्यांच्या मुलांनी या व्यवसायात नक्की पडलं पाहिजे. पारंपरिक पद्धतीनं व्यवसाय आपले पूर्वजांपासून चालू आहे, याच्यामध्ये निश्चितपणे दम आहे. पण तरी पण आपण याच्यामध्ये आत्ता आधुनिकता आणली पाहिजे, का जेणेकरून हा आपले कष्ट सुलभ कसे होतील, आणि नवीन नवीन जे टेक्निक याच्यामध्ये आले त्याचे ट्रेनिंग आपण घेतले पाहिजे. का दुग्ध व्यवसायाचं ट्रेनिंग घ्यायचं म्हटलं ना तर सहज आपली मुलं म्हणतात का आमच्या आजोबांपासून हेच करत आलो आहे, आम्हाला नवीन शिकवायची गरज नाही. पण शिकण्याच्या सारख्या प्रत्येक गोष्टी असतात, याच्या व्याख्यानं आपण आयोजित करतो, घेतली पाहिजे त्याचं ट्रेनिंग. छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यातनं मिळतात, आणि खरं वास्तविक पाहता त्याच्यातनं सुधारणा न झाल्यामुळं शोकांतिका म्हणजे आज आपल्याकडे HFG गाई आली. बरोबर. ती 25 वर्षापूर्वी आली. 25 वर्षापूर्वी तिची कॅपॅसिटी 25 लिटरची होती. मग आज ती 40-45 वर जायला पाहिजे होतं. जसं आपण म्हणतो पंजाबमध्ये 40-45 लिटर गाय दूध देतात. ब्रिडिंगवर आपल्याकडे काम झालं नाही, आणि आपण नुसतं भांडवली खर्च करतो का लाख दोन लाख रुपयाचे तिकडनं गाय. आपण हे सगळं करताना आपण ब्रिडिंगवर काम केलं पाहिजे, आपल्या गोठ्यात उत्तम कालवड तयार केली पाहिजे. सरांनी अगदी सोप्या भाषेमध्ये एकदम चांगली माहिती देण्याचा प्रयत्न केलेत. मी सुद्धा तुमच्या ज्या काही मनात शंका होत्या त्या पूर्ण पार पाडण्याचं काम मी केलेलं आहे. तरी मित्रांनो, जर काय अडचणी असतील, काय प्रश्न असतील, कमेंट करून नक्की सांगा, मी नक्कीच कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. इतर शेतकरी बांधवांनासुद्धा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर मी घेऊन येत जाईन. मित्रांनो, धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.